डायरेक्टरेट ऑफ टूरिझम औरंगाबाद अँड मराठवाडा माउंटेनेरियन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठवाड्यातील पहिले एव्हरेस्टवीर रफीक शेख आणि महिला एव्हरेस्टवीर प्रोफेसर मनीषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील गिर्यारोहक ट्रेक गाईड विविध ट्रेकिंग क्लब यांच्यासाठी प्रथमच एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच या एक दिवसीय कार्यशाळेचे करिअर इन माउंटेनेरिंग सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन ॲडव्हेंचर इन्शुरन्स इंजुरीज अँड देअर प्रिव्हेंशन अँड फेलोशिप ट्रेक इन औरंगाबाद या विषयावर विनामूल्य आयोजन करण्यात आले. साहसी खेळांबद्दल जनजागृती करणे आणि गिर्यारोहणाचा मूलभूत कोर्स करण्यासाठी भारतातील शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांमध्ये ट्रेकिंग क्षेत्रात आवड असणाऱ्या लोकांसाठी हा कोर्स पोहोचवणे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मुख्य मार्गदर्शक यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारे तसेच सह्याद्री पर्वतरांगेचे होणारे सर्व सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन यांचे प्रतिनिधित्व करणारे शिवदुर्ग मित्र लोणावळाचे फर्स्ट क्लाइंबर रोहित वर्तक आणि योगेश उमरे यासहित सुनील गायकवाड, राजेंद्र काडू, महेश मसाने, आदित्य आणि सुरेंद्र शेळके यांची उपस्थिती होती. त्यांनी नवीन क्लब आणि मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना साहसी खेळाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर सर्पमित्र राजेश कुमावत यांनी साप चावल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि प्रथम उपचार याबद्दल माहिती दिली. मराठवाड्यातील ट्रॅकिंग गिर्यारोहण या क्षेत्रातील विविध क्लब संस्था यांना एक दिवसीय कार्यशाळेचा भविष्यात नक्कीच फायदा होईल असे याप्रसंगी सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी एव्हरेस्टवीर रफीक शेख सर, महिला एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे, आपला डोंगर संस्थेचे डायरेक्टर समीर केळकर, लोणावळाच्या शिवगर्जना रेस्क्यू टीमचे सर्व सदस्य यांच्यासह शहरातील विविध गिर्यारोहण संस्थेचे संचालक आणि गिर्यारोहक उपस्थित होते. अप्पासाहेब गोरे, AIN न्यूज, औरंगाबाद. पोटाखालचा भाग पिवळा असतो पण वरचा बॉडीचा भाग काळा आहे, हा पण पिवळा असतो, कधी लालसर कधी हिरवट. पण हा साप जर मी जमिनीवर असा बसलेला असला तर तुम्हाला तो ब्लॅकच दिसणार आहे. मग धामण आहे की कोबरा हे बघायला तुम्ही काय पकडून उचलून पोट बघणार आहे. जर ओळखायचं असेल तर सगळ्यात सिम्पल पद्धत आहे सापाची, धामण सापाची एक सिम्पल एक त्याची सवय, बिळातून हा साप एक 2-3 इंच किंवा एक 1.5 फूट 5-6 इंच एक फूट हा तोंड बाहेर काढून बसतो आणि याचं तोंड जर त्या बिळात असं बाहेर दिसलं असं तर काय बघायचंय, याच्या डोळ्यांच्या खाली उभ्या काळ्या रेषा आहेत, दिसतायत उभ्या काळ्या.